नमस्कार बालमित्रांनो, शुभ प्रभात. बालमित्रांनो, आता मला सांगा हे कोणतं चित्र आहे? बदक. अगदी बरोबर, हे कोणतं चित्र आहे? बदक. हे कोणतं चित्र आहे? कप. अगदी बरोबर, कप. हे कोणतं चित्र आहे? पतंग. कोणतं चित्र आहे हे? पतंग. हे कोणतं चित्र आहे? गवत. हे कोणतं चित्र आहे? तवा. बालमित्रांनो, आता आपण चित्र पाहिली, त्या चित्रांची नावे आता आपण फळ्यावरती लिहिणार आहोत. मला सांगा हे कोणतं चित्र आहे? बदक. लिहा सर्वांनी बदक. पहा इथे बदक. हे कोणतं चित्र आहे? कप. कप. हे कोणतं चित्र आहे? पतंग. अगदी बरोबर, पतंग. हे कोणतं चित्र आहे? गवत. गवत. आणि हे कोणतं चित्र आहे ना? तर हे कोणतं चित्र आहे? तवा. लिहा सर्वांनी तवा. तर बालमित्रांनो, आता पाहा इथे, आता आपण जी चित्र पाहिली त्या चित्रांची नावे आपण फळ्यावरती लिहिलेली आहेत. बघा, बदक ह्या शब्दामध्ये शेवटचं अक्षर आहे क. मग क हे अक्षर घेऊन आपण नवीन शब्द तयार केला, क प. आता ह्या क प ह्या शब्दामधील क ह्या शब्दामधील शेवटचं अक्षर आहे प. हे पहा, प. तर प हे अक्षर घेऊन आपण नवीन शब्द तयार केला, पतंग. पतंग. तर हा पतंग ह्या शब्दामधील शेवटचं अक्षर आहे ग. मग ग हे अक्षर घेऊन आपण नवीन शब्द तयार केला, ग व त. गवत. आता गवत हा या शब्दामधील शेवटचं अक्षर आहे त. मग त हे अक्षर घेऊन आपण नवीन शब्द तयार केला, तवा. म्हणा सर्वांनी तवा. पहा हे पद क, पतंग, गवत, तवा. तर आता आपण काय केलं? पहिलं जे चित्र आपण पाहिलं कोणतं होतं? बदक. बदक. तर बदक हा शब्द आपण इथे लिहिलेला आहे. व बदक ह्या शब्दामधील शेवटचं अक्षर घेऊन, शेवटचं अक्षर क हे घेऊन नवीन शब्द तयार केलेला आहे. तर बालमित्रांनो, शब्दामधील शेवटचं अक्षर घेऊन, शब्दामधील शेवटचं अक्षर घेऊन नवीन शब्द तयार करणे याला शब्द साखळी असे म्हणतात. पहा, आपण एक उदाहरण पाहिलेलं आहे, शब्दामधील शेवटचं अक्षर घेऊन नवीन शब्दांची रचना करणे म्हणजे नवीन शब्द तयार करणे ह्यालाच शब्द साखळी असे म्हणतात. तर आपण पान क्रमांक आपल्या मराठीच्या पाठ्यपुस्तकातील पान क्रमांक 52 वरील शब्द साखळी अभ्यासत आहोत. तर आपण आता चित्र पाहिलेली आहे, त्या चित्रांची नावे फळ्यावरती लिहिलेली आहेत. तर अजून काही ह्यालाच शब्द साखळी असे म्हणतात. पहा, हे बदक. बदक या शब्दापासून क, पतंग, गवत, तवा असे अनेक शब्द म्हणजे शेवटचं अक्षर घेऊन, शब्दातील शेवटचं अक्षर घेऊन अनेक शब्द आपण तयार केले याला शब्द साखळी असे म्हणतात. तर आता आपण अजून काही शब्द साखळी तयार करणार आहोत. तुम्ही काय करायचं आहे, तुमच्या मराठीच्या वहीमध्ये या शब्द साखळीचे सुंदर हस्ताक्षरात माझ्यासोबत लेखन करायचे आहे. पहा इथे मन. आता मन हा शब्द आपण इथे घेतलेला आहे. मन. मन. मन ह्या शब्दामध्ये शेवटचं अक्षर आहे न. मन ह्या शब्दावरून आपण नवीन शब्द तयार करूया, नत. म्हणा सर्वांनी नत. आता या नत ह्या शब्दामधील शेवटचं अक्षर आहे थ. मग थ हे अक्षर घेऊन आपण नवीन शब्द तयार करूया, थवा. म्हणा सर्वांनी थवा.
आता थवा या शब्दामधील शेवटचं अक्षर आहे वा, मग वा हा शब्द वा हे अक्षर घेऊन आपण नवीन शब्द तयार करूया वा घ. म्हणा सर्वांनी वा मराठीतील 1 ते 20 अंकांचा अभ्यास केलेला आहे. हा अंक कोणता आहे? 5. लिहा सर्वांनी 5. 5 हा अंक शब्दात लिहा 5. आता 5 या शब्दामध्ये शेवटचं अक्षर आहे च. मग चल ह्या शब्दावरून नवीन शब्द तयार करूया चहा. चहा. आता चहा या शब्दामधील शेवटचं अक्षर आहे हा. मग हा हे अक्षर घेऊन आपण नवीन शब्द तयार करूया हात. म्हणा सर्वांनी हात. आता हात या शब्दामधील शेवटचं अक्षर आहे आत. या शब्दामधील शेवटचं अक्षर आहे त. मग त हे अक्षर घेऊन नवीन शब्द तयार करूया तवा. आता शब्द हे बघा आपण नवीन शेवटचं अक्षर घेऊन आपण नवीन शब्द तयार करतो. शब्दामधील शेवटचं अक्षर घेऊन आपण नवीन शब्द तयार करत आहोत. त्यामुळे हे छोटे छोटे जे बाण आहेत ते तुम्ही द्यायचे आहेत, लिहायचे आहेत. तवा. आता वा हे अक्षर घेऊन नवीन शब्द तयार करूया वा. वा इथे आपली शब्द साखळी पूर्ण झालेली आहे. अजूनही आपण शब्दांचे अजूनही आपण शब्द तयार करू शकतो. वा घ. मग वा या शब्दामधील शेवटचं अक्षर आहे घर. घर र आला. र हा शब्द घेऊन नवीन शब्द तयार करूया रमा. मासा. सार. हा असे नवीन शब्द आपण तयार करू शकतो. शब्दामधील शेवटचं अक्षर घेऊन आपण नवीन शब्द तयार करू शकतो. शब्दांची सुंदर हस्ताक्षरात लेखन करा आणि हा बाण द्यायला विसरायचं नाही. चार. अजून एक शब्द साखळी आपण पाहूया मामा. पहिला अक्षर लिहिया, पहिला शब्द लिहिया मामा. शेवटचं अक्षर आलेलं आहे मा. मग शेवटचं अक्षर घेऊन नवीन शब्द तयार करूया मासा. आता ह्या शब्दामधील शेवटचं अक्षर आहे सा. मग सा हे अक्षर घेऊन नवीन शब्द तयार करूया सार. आपण शब्दामधील शेवटचं अक्षर घेऊन पुढील नवीन शब्द तयार करत आहोत. कोणी इथे बाण द्यायचा आहे. र आलेला आहे. सा ह्या शब्दामधील शेवटचं अक्षर आहे र. मग र हे अक्षर घेऊन नवीन शब्द तयार करूया रमा. रमा या शब्दामधील शेवटचं अक्षर आहे मा. मग मा हे अक्षर घेऊन नवीन शब्द तयार करूया मासा. म्हणा सर्वांनी मासा. आता सा हे अक्षर घेऊन अजून काही आपण शब्द तयार करू शकतो. मा. मासा या शब्दामध्ये सा. सा हे अक्षर शेवटचं आहे. मग सार. रमा. मासा. असे आपण अनेक नवीन शब्द तयार करू शकतो. तर बालमित्रांनो आता तुम्ही तुमच्या वही या शब्दांचे सुंदर हस्ताक्षरात लेखन करा. पहिल्या ओळीवरती लिहा शब्द साखळी. आजची दिनांक लिहा आणि या शब्दांचे सुंदर हस्ताक्षरात म्हणजे ह्या शब्द साखळीचे सुंदर हस्ताक्षरात लेखन करायचे आहे. तर बालमित्रांनो आजच्या तासिकेला आपण शब्द साखळी हा घटक अभ्यासलेला आहे.